नमस्कार मीनाज किचनमध्ये आज आपण उकडीची आळूवडी बनवतोय रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अशीच एकदम कुरकुरीत खमंग भरपूर लेअरवाली आळूवडी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गावावरून सासूबाईंनी फ्रेश हिरवीगार आळूची पाने दिलेली आहे ही पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आळूवडी बनवण्यासाठी एक वाटी बेसन म्हणजे शंभर ग्रॅम अर्धी वाटी तांदळाचे पीठ जिरे पांढरे तीळ लाल तिखट हळद ठेसलेला लसूण व ओवा हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला आळूवडी बनवायची आहे ओवा हातावरती थोडा चोळून टाकू त्यानंतर ठेसलेला लसूण लाल तिखट हळदी पावडर पांढरे तीळ जिरे व चवीपुरते मीठ टाकून आपल्याला हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे आहे पाणी टाकून आपल्याला हे सारण तयार करायचे आहे पाणी थोडे थोडेच टाकायचे आहे एकदम पाणी टाकायचे नाही हे पा अशा पद्धतीने इतपत घट्ट आपल्याला पीठ आळूसाठी लागणार आहे पोळपटावरती पाने ठेवून पानाच्या बॅकसाईडला आपल्याला हे पीठ लावून घ्यायचे आहे हे पा अशा पद्धतीने सर्व पानाला छान पीठ लावून घ्यायचे आहे दुसरेही पान त्यावरती उलटं ठेवून या पद्धतीने पीठ व्यवस्थित लावून घ्या आणि रोल तयार करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने दुसरेही पान आपण एक घेऊ पीठ लावून घेऊ वडीसाठी जेवढे तुम्ही पाने वापरताल तेवढे वडीला लेअर्स छान पडतात हे पहा अशा पद्धतीने आपण पानांचा रोल उनगडाव नाही म्हणून मध्येही थोडं पानांना पीठ लावून घेतलेले आहे आता तीन पानांचा रोल आपण तयार करणार आहोत अशा पद्धतीने सर्व पानांचा पानांचे रोल आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहे वडीसाठी तयार केलेले पीठ हे जास्त पातळ नको कारण पातळ पीठ जर असेल तर आपली वडी कुरकुरीत होणार नाही म्हणून याच पद्धतीने पीठ आपल्याला तयार करून घ्यायचे आहे जेणेकरून ते पानांना छान चिकटले जाईल आता चाळणीला थोडे तेल लावून घेऊ जेणेकरून वडी चिकटणार नाही तयार केलेले सर्व रोल चाळणीमध्ये ठेवून घेऊ गॅसवरती कुकर ठेवून एक ग्लास पाणी टाकून घेऊ चाळण कुकरवरती ठेवून पाच मिनटं आपल्याला ह्या वड्या झाकण ठेवून वाफळून घ्यायच्या आहेत पाच ते सात मिनटानंतर पुन्हा झाकण काढून पाहू हे पहा एक सात मिनटामध्ये आपल्या वड्या छान वाफळलेल्या आहेत स्टिक क्लीन निघते म्हणजेच वड्या मस्त वाफळलेल्या आहे वड्या थंड झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने बारीक कट करून घ्यायच्या आहेत वड्या कापताना तुटतही नाही किंवा सुरी आपली खराब होत नाही म्हणजेच आपल्या वड्या खूप छान वाफळून निघलेल्या आहेत या पद्धतीने सर्व वड्या आपण कापून घेतलेल्या आहे वड्यांना लेअर्सही फार छान आलेलं आहे आळूवडीसाठी फक्त बेसनपीठ वापरले तर वड्या मऊ लिलीत होतात पाणी सुटते पण तांदळाचे पीठ वापरले तर मस्त क्रिस्पी कडक होतात कढईत तेल गरम करून त्यामध्ये वड्या फुल गॅसवर तळून घेऊ कारण ऑलरेडी वड्या छान उकडलेल्या आहेत ब्राऊन सोनेरी कलर येईपर्यंत मस्त तळून घ्या हे पा खूपच सुंदर आपल्या वड्यांना लेयर्स खूप छान आलेले आहे सर्व वड्या याचप्रमाणे तळून घ्यायचे आहे हव्या तर तुम्ही तव्यावरती शालो फ्राई करू शकता काही वड्या मी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्या आहे ह्या वड्या आपण हवे तेव्हा गरमागरम तयार करून खाऊ शकतो अशा प्रकारे सरळ सोप्या पद्धतीने पौष्टिक खमंग कुरकुरीत लेअर्सवाली आळूची वडी आपली येथे तयार होते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा अशी ही आयुर्वेदिक आळूवडी अनुषापुटी जर खाल्ली तर आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांची आभारी आहे